देवगड तालुक्यातील मिडगाव फाटकवाडीतील माजी सभापती भगवान फाटक यांच्या घरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा मारून 23,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर छाप्यामध्ये 7 आरोपींना अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. 4/7/2017 रोजी 3:30 सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्री सपन शिंदेसाहेब यांच्या पथकाने मिडगाव फाटकवाडी येथील भगवान फाटक यांच्या राहत्या घरामध्ये चालू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून 23,600 मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर छाप्यामध्ये 7 आरोपींना अटक करून त्यांना रात्री उशिरा जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री